नमस्कार मित्रांनो, MPSC मध्ये राज्यसेवेची जी परीक्षा होते त्यामध्ये नवीन पदाचा समावेश करण्यात आलेला आहे। हे कोणता पद आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत। मित्रांनो, हे पद आहे सहायक कामगार आयुक्त गट अ व सरकारी कामगार अधिकारी गट ब। अशा प्रकारची दोन पदे ही MPSC राज्यसेवेमार्फत आता भरली जाणार आहे। आणि आता या वर्षीच्या शेवटी म्हणजे डिसेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये जी मित्रांनो राज्यसेवेची ॲडव्हर्टाईज येणार आहे त्यामध्ये ही पदे असणार आहे। तर बघा, यामध्ये क्लास वन लेवलचं म्हणजे गट अ दर्जाचं एक पद आहे, ते म्हणजे बघा सहायक कामगार आयुक्त। आणि क्लास टू म्हणजे गट ब दर्जाचं एक पद आहे, ते म्हणजे सरकारी कामगार अधिकारी। अशा प्रकारे दोन पदे आता तुम्हाला राज्यसेवेमार्फत मिळणार आहे आणि तुम्हाला या पदाकरता आता नव्याने संधी मिळालेली आहे। सदर पदे व इतर काल सुसंगत बदलासह राज्यसेवा परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। तर बघा, यासंबंधी जे काही आहे ते सर्व आयोगाच्या संकेतस्थळावर मित्रांनो प्रसिद्ध करण्यात येईल। तर या पदासाठी पात्रता काय असणार आहे मित्रांनो, या पदासाठी पात्रता एनी डिग्री असणार आहे, म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी। त्याचप्रमाणे या पदासाठी पगार काय असणार आहे ते आपण बघणार आहोत। बघा, पदाचं नाव आहे सहायक कामगार आयुक्त गट अ। या पदासाठी S18 लेवलची वेतनश्रेणी आहे आणि यामध्ये बघा कमीत कमी वेतनमान 49,100 ते 1,55,800 इतकी असेल जास्तीत जास्त। त्याचप्रमाणे इतर जे महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते असतील। तर बघा, बेसिक किती आहे 49,100 ते 1,55,800। त्यानंतर बघा, यामध्ये प्रमोशनाची सुद्धा संधी आहे। उपआयुक्त व त्यापुढील जे पदे आहे या पदावर येथे बढती मिळण्याचे चान्स आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही या पदासाठी तुम्हाला सर्व्हिस दिल्या जाणार आहे। त्यानंतर अजून एक पद यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे, ते म्हणजे बघा त्या श्रेणीमधलं हे गट ब। बघा, सरकारी कामगार अधिकारी गट ब हे सुद्धा आता राज्यसेवेमार्फत भरल्या जाणार आहे। S15 लेवलची वेतनश्रेणी यामध्ये असणार आहे, कमीत कमी 41,800 पगार असेल आणि जास्तीत जास्त 1,32,300। आणि यामध्ये इतर भत्तेसुद्धा इन्क्लूड केल्यानंतर तुमचा स्टार्टिंग पगार हा 50,000 वर असणार आहे स्टार्टिंगमध्ये। यामध्ये बघा तुम्हाला प्रमोशनच्यासुद्धा संधी मिळणार आहे। सहायक कामगार आयुक्त व त्यापुढील जे पदे आहे या पदांवर तुम्हाला बढती मिळण्याचे चान्स आहे आणि हीच महाराष्ट्रामध्ये कुठेही या पदासाठी तुम्हाला सर्व्हिस करायची आहे।